खमंग चवीचा चहा मेथीचा झुणका बनून तयार झालेला आहे। तर बरेच जण याला मेथी बेसन म्हणतात किंवा मग बेसनाचं पीठ पेरून केलेली मेथीची भाजी असंही याला म्हटलं जातं। तर नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय चविष्ट खमंग आणि झटपट होणारा हा मेथीचा झुणका बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। तर यासाठी आपल्याला मेथीची भाजी अगदी कोवळी बघून घ्यायची आहे आणि अगदी कमी असा आपल्याला देठाचा भाग यामध्ये घ्यायचा आहे। तर इथे ही मेथी मी निवडून घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला ही मेथी जी आहे ती बारीक अशी कापून घ्यायची आहे। तर तुम्हाला जितकी शक्य आहे तेवढी बारीक तुम्ही या मेथीला कापू शकताय। तर इथे ही भाजी मी बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि आपल्याला यासाठी अजून काय लागणार आहे ते बघूया। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे। तर हे मी मिक्सरला ओबडधोबड वाटून घेते, तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालेल। तर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याचबरोबर आपल्याला एक कांदा लागणार आहे। तर कांदा असा मी थोडासा लांबट चिरून घेतलेला आहे, तुम्ही अतिशय बारीकचा हा कांदा चिरून घेतला तरीही चालेल। तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली फुललेली आहे आणि यानंतरच आपल्याला 1/2 चमचा जिरे यामध्ये घालायचे आहेत। तर इथे जिरे मोहरी चांगले तडतडलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। तर हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। तर या रेसिपीमध्ये कांदा आपल्याला अगदी लालसर असा करायचा नाही आहे, हलकासा मऊसर करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मी इथे 1/2 चमचा हिंग घालते। कुठल्याही मेथीच्या रेसिपीमध्ये आपल्याला हिंग जरूर घालायचा आहे, त्याच्यामुळे स्वाद खूप छान येतो। आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी खडे मीठ वापरते, तुम्ही बारीक मीठ वापरला तरी चालेल आणि मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी अगदी 1/छोटा चमचा खडे मीठ यामध्ये वापरलेला आहे आणि आता आपल्याला हा कांदा परत एकदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, कांदा आपल्याला थोडासा करकरीतच ठेवायचा आहे, खूप जास्त मऊसर किंवा लालसर नाही करायचा आहे। तर आता आपल्याला हे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं लसूण आणि मिरचीचं, हे सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। याबरोबरच इथे मी 1/2 चमचा लाल तिखटसुद्धा घालते। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही वापरू शकताय किंवा मग दोन्हीपैकी एक तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरला तरी चालेल। तर हे सगळं मी हलकंसं परतून घेते आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे। मिरची आणि तिखट घातलेलं आहे तर अगदी बारीक गॅसवरती मी हलकंसं हे परतून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये भाजी घालायची जी आपण स्वच्छ धुवून ठेवली होती। तर ही भाजी मी थोड्या वेळापूर्वी धुवून चाळणीमध्ये ठेवली होती, त्याच्यामुळे पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे, भाजी पूर्ण कोरडी झालेली आहे आणि ही भाजी परतण्यासाठी थोडीशी ओलसर करायची आपल्याला। तर यासाठी मी अगदी 2 चमचे पाणी यामध्ये घालते। तर तुम्ही ही भाजी जर लगेचच धुवून या फोडणीमध्ये घातला तर वरून ही 2 चमचे पाणी घालायची गरज नाही आहे। तर आता ही भाजी मी थोडीशी परतून घेते, छान एकजीव करून घेते। तर इथे ही भाजी मी छान परतून घेतलेली आहे, छान एकजीव झालेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी आपल्याला ही भाजी शिजली पाहिजे आणि आपण जे बेसन घालणार आहे त्यासाठी इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर आता यामध्ये पाणी तुम्ही बेसन यामध्ये किती वापरणार आहात त्यानुसार घालायचं आहे। तर इथे मी 1 छोटी वाटी पाणी यामध्ये घालून घेते। साधारण 1/2 वाटी पाणी जर भाजी शिजण्यासाठी गेलं तर 1/2 वाटी पाणी जे शिल्लक राहील त्यामध्ये 1 वाटी बेसन बसेल। तर इथे मी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि ही भाजी आपल्याला आता एकसारखी करून घ्यायची आहे। भाजीला उकळी आलेली आहे, मी आता गॅस अगदी बारीक करते आणि याच्यावरती आपल्याला आता झाकण लावायचं आहे आणि आपल्याला ही भाजी अगदी छान मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, गॅस अगदी बारीक ठेवा आणि यानंतर आपल्याला झाकून ही भाजी शिजवायची आहे। भाजी कोवळी आहे त्याच्यामुळे अगदी 2-3 मिनिटं मध्ये ही भाजी शिजून तयार होते। तर 2-3 मिनिटं झालेली आहेत, मी हे झाकण उघडून बघते तर भाजी छान शिजलेली आहे अशी दिसते, बघू शकता तुम्ही। साधारण 1/2 वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर ही भाजीसुद्धा अगदी छान मऊसर अशी शिजलेली आहे। भाजी अशीच शिजायला हवी, नाहीतर आपण भाजी खाताना तोंडामध्ये ती कचकच लागू शकते।
तर आता इथे मी साधारण एक छोटी वाटी बेसन इथे घेणार आहे आणि ते थोडं थोडं पीठ यामध्ये घालणार आहे. तुम्हाला जर बेसन खूप मोकळं हवं असेल तर हे पाणी थोडंसं आटू द्या, आणि तुम्हाला ही भाजी खूप ओलसर हवी असेल तर यामध्ये अजून थोडंसं पाणी तुम्ही टाकून मिक्स करून घेतला तरीही चालेल. तर आता यामध्ये मी थोडं थोडं बेसन टाकून मिक्स करून घेते. तर हा झुणका मी थोडासा मऊसूद आणि हलकासा मोकळा असा बनवणार आहे. तर एक वाटी जे मी बेसन घेतलं होतं त्याच्यातील पाऊण वाटी बेसन मी इथे वापरलेलं आहे आणि अजूनही हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसत आहे. तर राहिलेलं जे पाव वाटी बेसन होतं ते सगळं बेसन मी आता यामध्ये घालून घेते आणि हे सगळं आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर इथे मी जे प्रमाण घेतलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर साधारण एक वाटी पाणी मी घातलं होतं आणि त्याच्यातील अर्धी वाटी पाणी भाजी शिजण्यासाठी गेलं आणि अर्धी वाटी पाणीमध्ये मी एक वाटी बेसन घातलेलं आहे आणि मला जसा झुणका हवा होता तसा हा परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला यापेक्षा मोकळा झुणका हवा असेल तर थोडंसं पाणी आटवून घ्या आणि याच्यापेक्षा थोडा ओलसर हवा असेल तर पाणी थोडंसं टाकून घेतला तरी चालेल. तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा झुणका जो आहे तो छान वाफून घ्यायचा आहे, म्हणजे बेसन छान शिजलं जाईल. 2 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि लक्षात ठेवा गॅस अगदी मंद ठेवा, नाहीतर बेसन खाली लागू शकतं. तर या झुणक्याचा अगदी खमंग असा सुवास येत आहे आणि हा झुणका मी थोडासा मोकळा करून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त मोकळा झालेला नाही आहे, हलकासा मोकळा आहे आणि छान मऊसूद असा हा झुणका जो आहे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा हा झुणका जो आहे तयार झालेला आहे. खूप खमंग असा याचा सुवास येत आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त खमंग असा हा झुणका एका डिशमध्ये मी काढून घेते. अतिशय चविष्ट आणि मस्त असा हा झुणका आपला तयार झालेला आहे. हा झुणका करताना तुमचा जर पाण्याचा अंदाज चुकला, म्हणजे बेसन जर खूप कोरडं झालं असेल तर त्याच्यावरती पाण्याचा थोडासा हबका मारा आणि छान वाफ काढून घ्या. किंवा बेसन खूप ओलसर झालं असेल तर एक चमचाभर त्यामध्ये बेसन टाकून छान मिक्स करून पुन्हा वाफून घ्या, म्हणजे मग परफेक्ट असा तुमचा हा मेथीचा झुणका तयार होईल. तर हा मेथीचा झुणका तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा अतिशय सुंदर लागतो. तर हा मेथीचा झुणका तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी करू शकताय. करायला सोपी आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा मेथीचा झुणका बनवून तयार झालेला आहे. अतिशय पौष्टिक आणि अगदी खमंग अशी ही रेसिपी आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा मेथीचा झुणका जरूर करून पहा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया परत एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.